शिर्डी जवळील अस्तगाव येथे 5 ठिकाणी सशस्त्र दरोडा पडलाय. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झालेत. जखमींवर शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राहता तालुक्यातील अस्तगाव येथील नळे आणि खिलारी वस्तीवर दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लुटलाय. पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान राहता तालुक्यातील अस्तगाव येथील नळे वस्तीवर आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी 5 घरांवर हल्ला करत घराबाहेर झोपलेल्या महिलांचे दागिने ओरबाडले आणि घरातील ऐवज लुटलाय. दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्यांना त्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत देऊबाई शिवाजी खिलारी या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय, तर 6 जण मारहाणीत जखमी झाले असून मारुती नळे, नंदाबाई नळे आणि सोनाली नळे हे 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत दरोडेखोरांचा तपास सुरू केलाय. फॉरेन्सिक लॅब श्वान पथकाच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला जातोय. राहता पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अस्तगाव या गावच्या शिवारात खिल्लारी वस्ती आणि नळे वस्ती म्हणून 2 वस्ती आहेत, आयसोलेटेड ठिकाण आहे. त्या ठिकाणी काल रात्री साधारण 3 ते 4 दरम्यान काही चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करण्याचा आणि चोरी करत असताना लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये एक वयस्कर महिला देऊबाई खिलारी यांचा त्या ठिकाणी वय वर्ष 65 होतं त्यांचा, त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि तसंच दुसऱ्या ठिकाणी त्यांनी 2-3 ठिकाणी असे प्रयत्न केले, त्यापैकी दुसऱ्या ठिकाणी काही मोबाईल त्यांनी चोरून नेलेले आहेत. आणि तिसऱ्या ठिकाणी या 4 लोकांना लाकडी दांडक्याने मारहाण करून आणि काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून त्यांना जखमी केलेलं आहे. त्यांची तब्येत आता स्थिर आहे, परंतु या ठिकाणी आम्ही अतिशय गांभीर्यानं ही घटना घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या टीम या ठिकाणी आम्ही फॉर्म केलेल्या आहेत आणि तपासाच्या दृष्टीनं सगळे प्रयत्न करून लवकरात लवकर हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता काही आम्हाला निश्चितपणे काही आम्ही थोडंसं झिरो डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आता आणखी तपास अगदीच प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे मी बाकी डिटेल्स आपणाला सांगू शकत नाही, पण सगळे प्रयत्न केले जातील आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जरूर ते सर्वतोपरी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातील. चर्चा नाही झालेली, पण मी सर्व ग्रामस्थांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही आमचे सगळे प्रयत्न करू. या ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम बोलवलेली आहे, डॉग युनिट बोलवलेलं आहे, फिंगरप्रिंट बोलवलेले आहे, सायबरची पूर्ण टीम या ठिकाणी आम्ही कामाला लावलेली आहे आणि हे सगळे प्रयत्न करून निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी काहीतरी लीड मिळेल आणि यश मिळेल असं आम्हाला वाटतं. सर, विखे पाटलांनी ही घटनास्थळी भेट देत जनतेच्या सुरक्षेविषयी सरकार गंभीर नसल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं म्हटलंय. ही अस्तगावची घटना तरी अतिशय दुर्दैव होते. अपराध त्या महिलेचा या ठिकाणी प्राण गमावा लागला, पण तशी पहिलीच घटना होती या भागामध्ये. निश्चितच याचं एक मोठी दहशत आहे लोकांमध्ये. आता पोलीस यंत्रणेवर मोठं आव्हान आहे की ह्या सगळ्या आरोपींचा शोध लावणं. संगमनेर किंवा अश्विया घटना असं कौटुंबिक कारणास्तव झाल्यात, कारण शेवटी तिथे मला वाटत नाही की प्रशासनाला काही आपला दोष देता येईल. पण आता प्रशासनापुढे आव्हान आहे की लोकांच्या मध्ये जो एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे त्यातून त्यांना आश्वासित कसं करता येईल ते मोठं आव्हान आहे. आरोपी ताबडतोब पकडले गेले पाहिजे आणि लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती कशा पद्धतीने मग ग्राम रक्षक दल वगैरे अशा काही स्थापना करून गाव पातळीवर तशा होता लोकांना काही दिवस त्या पद्धतीची भूमिका करावी लागेल असं वाटतं. राज्यभरात जी गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, काय वाटतं याला सरकारची धोरण जबाबदार आहे की पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता? नाही, शेवटी नागपूरची जी कालची घटना घडली 2 दिवसापूर्वीची, आमदार निवासामध्येच एका अल्पवयीन मुलावर बलात्कार होतोय. मला असं वाटतं आणि मी आज माहिती घेतली की त्या तिथला जो कक्ष अधिकारी होता कोण त्या सांभाळणार ते फक्त बदली केली. दुर्दैवानं गुन्हेगारांना जे आज राज्यामध्ये संरक्षण मिळतं, राजकीय संरक्षण पाठबळ मिळतं, त्याचा एक तो परिणाम आहेच आहे की गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात आता वाढलं आहे. त्याचा प्रस्थ वाढत चाललेला आहे, कारण त्यांना जर मी राजाश्रय द्यायला लागल्यानंतर वेगळं काय होणार आहे.
परंतु मला वाटतं प्रत्येक घटना त्याच्याशी जोडून चालणार नाही. दरम्यान या घटनेमुळे गावकरी दहशतीच्या सावटाखाली आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी लगेच गाव बंदची हाक देत गावातील मारुती मंदिराच्या समोर निषेध सभा घेऊन दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे. आता पोलीस किती तत्परतेने दरोडेखोरांना जेरबंद करतायत हे पाहणे महत्वाचे आहे. रात्री घटना घडली, सव्वा तीनला मला एक फोन आला, नंतर मी गेलो तिथं, तर त्वरण नाही त्यांच्या कोरडीने वार केले होते. एक त्या मुलीच्या पाठीमागं 18-20 टाके पडले होते, तर मी त्यांना सुपरला घेऊन गेलो. मग तिथं त्यांची एक परिस्थिती थोडी गंभीर आहे, बाकी नॉर्मल 4 जणांची. हरीश दिमोटे सह योगेश डोके, SC 24 तास, शिर्डी.